G20 परिषदेसाठी जगभरातले बडे नेते दिल्लीला पोहोचतात. साहजिकच दिल्लीत एकदम कडेकोट बंदोबस्त आहे. यात सगळ्यात जास्त बंदोबस्त असणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी. त्यांच्याबरोबर त्यांची स्वतःची सुरक्षा यंत्रणा इथे येते. US प्रेसिडेंटच्या सुरक्षेवर हॉलिवूडमध्ये सिनेमेसुद्धा बनलेत. इतकं काय खास आहे याच्यात असं तुम्हाला वाटत असेल तर हे ऐका. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसची महत्त्वाची भूमिका असते. 1865 या सुरक्षा एजन्सीची स्थापना करण्यात आली होती. पण 1901 सालापासून या एजन्सीला राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी मिळाली. या एजन्सीमध्ये महिलासुद्धा असतात आणि तिथे काम करणाऱ्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण हे जगातलं सगळ्यात कठोर प्रशिक्षण समजलं जातं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जगातले सगळ्यात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष मानलं जात असलं तरी त्यांना या सिक्रेट सर्व्हिसची परवानगी मिळाल्याशिवाय काही करता येत नाही. त्यांची इच्छा असली तरी त्यांना कुठेही एकट्याने जायला येत नाही. समजा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एखाद्या देशाचा दौरा करायचा असेल तर सिक्रेट सर्व्हिस सुमारे 3 महिने आधीपासूनच त्यांचं काम सुरू करते. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा यंत्रणेत अनेक स्तर असतात आणि हे एक खर्चिक प्रकरण असतं. पण इतकं असूनही 1865 अब्राहम लिंकन, 1881 जेम्स गारफील्ड, 1901 विल्यम मॅकिनले, 1963 जॉन एफ केनेडी अशा 4 राष्ट्राध्यक्षांच्या हत्या आजवर झालेल्या आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अमेरिका त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत इतकी गंभीर का आहे. या सुरक्षा यंत्रणेमध्ये नेमके कोणकोणते घटक असतात ते आपण बघूया. राष्ट्राध्यक्षांना 3-स्तरीय सुरक्षा दिली जाते. पहिल्या कवचामध्ये संरक्षण विभागाचे एजंट, मध्यभागी सिक्रेट सर्व्हिस एजंट्स आणि सगळ्यात बाहेरच्या कवचामध्ये पोलीस असतात. G20 जो बायडन दिल्लीत असताना दिल्ली पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यासुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. अर्थात ते बायडन यांच्या सुरक्षा यंत्रणेचं सगळ्यात बाहेरचं म्हणजे 4थं सुरक्षा कवच असेल. ज्या देशात राष्ट्राध्यक्षांचा दौरा असतो त्या देशात सिक्रेट सर्व्हिस आणि व्हाईट हाऊसचे कर्मचारी 2 ते 3 महिन्यांपूर्वीच जातात आणि तिथे असणाऱ्या स्थानिक संस्थांसोबत काम करायला लागतात. त्या त्या देशातल्या इंटेलिजन्स ब्युरोसोबत मिळून VVIP सुरक्षा यंत्रणा ही बनवली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुठे राहणार हे सुद्धा सिक्रेट सर्व्हिसमार्फतच ठरवलं जातं. जर ते एखाद्या हॉटेलमध्ये राहणार असतील तर त्या हॉटेलची कसून तपासणी केली जाते. तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा बॅकग्राऊंड चेक केला जातो. यासोबतच इतरही अनेक उपाय करायला लागतात. ज्या विमानतळावर राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या विमानांचा ताफा उतरणार असतो तिथे एक मोठी एअर स्पेस निर्माण करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या विमानातून प्रवास करतात त्याला Air Force 1 असं म्हणतात. मात्र विमानांच्या ताफ्यामध्ये 6 बोईंग आणि C-17 विमानांचा सुद्धा समावेश असतो. या ताफ्यात एक हेलिकॉप्टरही असतं. राष्ट्राध्यक्ष ज्या गाडीतना प्रवास करतात त्या लिमोझिन गाड्या, कम्युनिकेशन इक्विपमेंट आणि अमेरिकेचे इतर सुरक्षा अधिकारीसुद्धा राष्ट्राध्यक्षांसोबतच प्रवास करतात. सिक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक संस्था मिळून राष्ट्रपती कोणत्या मार्गाने प्रवास करतील हे ठरवत असतात. आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्गांचा विचारही करून ठेवलेला असतो. एखादा हल्ला झालाच तर सुरक्षित जागांचीसुद्धा चाचपणी आधीच केलेली असते. राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी राहतात तिथून ट्रॉमा हॉस्पिटल 10 मिनिटांच्या अंतरावर आहे का हे तपासलं जातं. आजूबाजूच्या दवाखान्यांची यादी केली जाते. या सगळ्या दवाखान्यांच्या बाहेर एक एक एजंट तैनात केला जातो. आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करता यावा म्हणून ही व्यवस्था असते. इतकंच काय तर आपत्कालीन परिस्थितीत काही घडलं तर रक्ताची अडचण येऊ नये म्हणून राष्ट्राध्यक्षांच्या रक्तगटाशी मॅच होणाऱ्या रक्ताच्या पिशव्या सोबत ठेवल्या जातात. राष्ट्राध्यक्ष येण्याची तारीख जवळ आली की अमेरिकेचे एजंट आधीच त्या देशात जातात आणि त्यांच्या मार्गावरचा प्रत्येक थांबा तपासून काढतात. ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले असतात त्याजवळ असणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या हटवल्या जातात. वेगवेगळ्या संकटात काय करायला हवं याची रंगीत तालीमसुद्धा केली जाते. राष्ट्राध्यक्ष हॉटेलमध्ये ज्या मजल्यावर थांबणार असतात तो सगळा मजला आणि त्याच्या वरचा आणि खालचा मजला रिकामा केला जातो. राष्ट्राध्यक्षांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशिवाय तिथे इतर कोणालाही थांबता येत नाही. ज्या खोलीत ते थांबणार असतात ती खोली तपासून काढली जाते. तिथे एखादा छुपा कॅमेरा किंवा रेकॉर्डिंग डिव्हाइस तर नाही ना हे स्कॅनर्सद्वारे तपासलं जातं. त्या खोलीतला TV आणि मोबाईल काढून टाकतात. खिडक्यांवर बुलेट प्रूफ कवच बसवलं जातं. राष्ट्राध्यक्षांचं जेवण आणि ते स्वयंपाक करणारे कर्मचारीसुद्धा त्यांच्यासोबत येतात बरं का. फक्त हेच कर्मचारी त्यांचं जेवण बनवतात आणि सिक्रेट सर्व्हिसच्या निगराणीखाली हे सगळं काम चालतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर कायम एक सैनिक असतो ज्याच्याकडे अमेरिकेचे न्यूक्लिअर लॉन्च कोड्स असलेली एक बॅग असते. या जवानाच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा सिक्रेट सर्व्हिसकडे असते. राष्ट्राध्यक्ष केवळ त्यांच्या द बीस्ट नावाच्या लिमोझिन गाडीत नाच प्रवास करतात. ही एक अत्याधुनिक बुलेट प्रूफ कार आहे. शिवाय त्यात स्मोक स्क्रीन, अश्रुधुराची यंत्रणा, रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसावं म्हणून नाईट विजन अशा अनेक गोष्टी असतात.
रासायनिक हल्ला झाला तर त्यातूनही वाचण्यासाठीची यंत्रणा या गाडीत असते. त्याच्यात एक ग्रेनेड लॉन्चरसुद्धा बसवलेला असतो. एखादा हल्ला झाला तर काही क्षणात गाडी 180 डिग्री वळवता येण्याचं प्रशिक्षण घेतलेले ड्रायव्हरच ही गाडी चालवतात. 2015 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. भारताच्या परंपरेनुसार ते भारताच्या राष्ट्रपतींसोबत कार्यक्रमस्थळी येणं अपेक्षित होतं, पण ते मात्र त्यांच्या द बीस्टमधनं इथे आले. मात्र त्यांनी त्या दिवशी एक सिक्युरिटी प्रोटोकॉल मोडला होता. सिक्रेट सर्व्हिसच्या प्रोटोकॉलनुसार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष 45 मिनिटांपेक्षा जास्त काळ मोकळ्या हवेच्या ठिकाणी राहू शकत नाहीत. ओबामा मात्र तब्बल 2 तास तिथं थांबले होते. ही सगळी माहिती अजिबात गुपित राहिलेली नाही आहे. याआधी सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. US सिक्रेट सर्व्हिसमध्ये 23 वर्षांपासून विशेष एजंट म्हणून कार्यरत असलेल्या जोसेफ पेट्रो यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या व्यतिरिक्त रोनाल्ड केसलर यांनी 100 पेक्षा जास्त सिक्रेट सर्व्हिस एजंट्सच्या मुलाखती घेऊन इन द प्रेसिडेंट्स सिक्रेट सर्व्हिस नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा एखाद्या देशाचा दौरा करतात तेव्हा त्यांची व्यवस्था करण्यात 1000 लोक गुंतलेले असतात. व्हाईट हाऊसचं वार्तांकन करणाऱ्या एका BBC रिपोर्टरनं लिहिलं होतं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा प्रवास करतात तेव्हा संपूर्ण जग थांबलेलं असतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.